किट्टूचा एका नव्या जॉबसाठी इंटरव्ह्यू आहे. चला पाहूया काय होतंय ते. अच्छा, तर आपल्या सीव्ही मधले आपण सगळं कव्हर केलंय, आता बस काही ऑफिशियल फॉर्मॅलिटीज राहिल्या आहेत. ठीक आहे सर, काय ते सांगा. तर आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉबसाठी काही मेडिकल रिक्वायरमेंट आहेत. आम्हाला आपला HIV स्टेटस रिपोर्ट लागेल आपल्याला जॉब ऑफर करण्यासाठी. पण सर, जॉबसाठी HIV स्टेटस रिपोर्ट मागणं तर बेकायदेशीर आहे. आणि एवढंच नाही तर या मामल्यात कशाही प्रकारचा भेदभाव अगदी मना आहे. पण आमच्या कंपनीत तर ही ऑफिशियल रिक्वायरमेंट. सर, HIV आणि AIDS कायदा 2017 तरतुदीनुसार कोणतीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचं HIV स्टेटस सांगण्यासाठी बाध्य नाही करू शकत. बरोबरच कोणाला रोजगार देण्यासाठी HIV स्टेटस असताना भेदभाव नाही करू शकत. असं आणखी काय म्हणतो हा कायदा. कायद्याअंतर्गत प्रत्येक ऑर्गनायझेशनची ही पण जबाबदारी आहे की त्यांनी सरकारची HIV/AIDS पॉलिसी स्वीकारावी. बरोबरच प्रत्येक जागी जिथे 100 जास्त लोक काम करत आहेत आणि हेल्थ केअर फॅसिलिटी हॉस्पिटल जिथे 20 जास्त लोक काम करत आहेत तिथे एक तक्रार अधिकारी असणं आवश्यक आहे. तिथं लोक आपली तक्रार करू शकतील. वेल किट्टू, आपण अगदी बरोबर म्हणालात, कारण आम्ही HIV संबंधित मुद्द्यावर काम करतो. आम्हाला पाहायचं होतं की आपली HIV आणि AIDS ऍक्ट 2017 पकड किती भक्कम आहे. अभिनंदन, आपण हा लास्ट राऊंड पण पास केलात, हा जॉब आम्ही आपल्याला ऑफर करतो. थँक यू सो मच सर. आम्ही ऐकली एक गोष्ट आहे, HIV/AIDS कायदा आता सोबत आहे. आम्ही ऐकली एक गोष्ट आहे, HIV/AIDS कायदा आता सोबत आहे. HIV अधिक माहितीसाठी राष्ट्रीय टोल फ्री AIDS हेल्पलाईन नंबर 1097 कॉल करा.